दरवाजे आणि कुलूप नसलेल्या घरांमध्ये कधीही चोरी होत नाही. पैसे विसरा, इथे चोर छोट्या गोष्टीला सुद्धा हात लावायला घाबरतो. तर आज आपण भारतातील या अनोख्या गावाविषयी सविस्तर जाणून घेऊया. पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. भारतातील हे अनोखे गाव महाराष्ट्रात आहे. आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत त्या गावचं नाव शनिशिंगणापूरबद्दल. हे गाव शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शनि महाराजांच्या दर्शनासाठी दूर दूरवरून भाविक इथे येतात. इथे शनिदेवाची 5 फूट उंचीची मूर्ती आहे. शिंगणापूर गावचे रक्षण आणि फक्त शनिदेव करतात असे म्हणतात. हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाची देवता म्हटलं जातं. शनिदेव माणसाच्या प्रत्येक चांगल्या वाईट कृत्याची नोंद ठेवतात. शनिदेव वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा देतात आणि पुण्य कर्म करणाऱ्यांना आशीर्वाद देतात. या कारणास्तव असं म्हटलं जातं की शनिदेवाची इच्छा असेल तर तो राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतो. शनिशिंगणापूर गावातील लोकांची अढळ श्रद्धा आणि विश्वास आहे की शनिदेव आपले आणि आपल्या घराचे रक्षण करतात. आजही या गावातील लोक या समजुतींना मानत आहेत आणि त्यांच्या घराला किंवा दुकानाला दरवाजा लावत नाहीत. गावातील सर्व घरे तुम्हाला दारण असलेली आढळतील. मिळालेल्या माहितीनुसार इको बँकेने आपली पहिली लॉकलेस शाखा आणि शनिशिंगणापूर इथे सुरू केली. ग्रामस्थांचा विश्वास लक्षात घेऊन बँकेच्या दरवाज्याला कुलूप लावण्यात आलेला नाही. इथे फक्त काचेचं प्रवेशद्वार करण्यात आलं आहे. प्रचलित पौराणिक मान्यतेनुसार गावात एकदा मुसळधार पाऊस पडला. त्या दरम्यान गावकऱ्यांना काळ्या खडकाचा एक मोठा दगड सापडला आणि लोकांनी तो दाबला तेव्हा त्यातून रक्त वाहत होते. नंतर त्या रात्री गावच्या प्रमुखाने एक स्वप्न पाहिले जिथे शनिदेवाने त्याला गावात मंदिर बांधण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की कुणीही मंदिरात राहू नये. या गावचं रक्षण मी सदैव करेन असं शनिदेवाने प्रमुखाला सांगितले. अशा प्रकारे इथे शनिदेवाचं मंदिर बांधलं गेलं. मान्यतेनुसार शनिदेव या गावात भौतिकरित्या उपस्थित राहून ग्रामस्थांचे रक्षण करतात. तसे जो इथे चोरी करतो त्याला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो असं लोक सांगतात. अनेकांना याचा अनुभव आला असल्याचंही ग्रामस्थ सांगतात. वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्याबद्दल आम्ही कुठलाही राजकीय दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.